उपशास्त्रीय असो, भक्ती संगीत असो, लोकसंगीत असो, माणूस काही काळ का होईना आपले दुःख विसरू शकतो. या संदर्भात मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवून प्रथितयश आणि लोकप्रिय संगीत दिग्दर्शक म्हणून नावारूपास आलेले संगीतकार श्रीयुत राम कदम यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया. नमस्कार रामभाऊ. नमस्कार. रामभाऊ, हां बोला. संगीत कलेची सुरुवातीपासूनच हां, आपल्यास गोडी कशी लागली? मिरज हे गाव आमचं, तर तिथे बँड वाजवणारी मंडळी फार चांगली बँड वाजवत असे. आणखीन त्या बँडमध्ये नलिका तरंग, कास तरंग, जल तरंग, तास तरंग अशी वाद्यं वाजवायची. तर ती जलतरंग हे वाद्य मी बघितलं होतं आणि त्याच्यामुळे असं मला वाटलं की आपण पाणी ओतून आपल्याला देखील बसेमध्ये आपल्याला घरामध्ये देखील वाजवता येईल म्हणून मी प्रयत्न करत होतो. पण ते काही सुरात मला वाजवता येत नव्हतं आणि सूर लागत नव्हता. आणि योगायोगाने म्हणा किंवा माझ्या नशिबाच्या भागाने म्हणा की तिथून बँड मास्टर जात असताना त्यांनी पाहिलं आणि तिथे बँड मास्टर आले. त्यांचं नाव मास्टर चंदूलाल बरं का, तेच माझे गुरु खरे. आणि ते विचार काही वाजवता येत नाही, काय वाजवायचं आहे? तर मी त्यांना म्हटलं आहे की संत तुकाराममधलं एक अभंग मला म्हणता येतो आणि तो वाजवायचा आहे. कुठला रे? आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रोपं वाढले. त्याप्रमाणे त्यांनी ते बशामध्ये पाणी ओतून स्वर लावला आणि मला सांगितलं की गाणं म्हण बरं तुला जे कुठलं येते ते. तर मी आपलं म्हणून दाखवलं, आधी बीज ऐकले, बीज अंकुरले, रूप वाढले. त्याप्रमाणे ती वाजवायला लागली, टांग टांग टंग 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 टंग. आणि मग मी आपलं ते वाजवत राहिलो तसंच. अर्थात ते स्वर माझे चुकत होते पण त्यांच्या ध्यानात आलं की ह्याला काहीतरी मार्गदर्शन आपण करूया. ते बिचारे माझ्याकडे यायचे नेहमी हॉटेलमध्ये आणि आपलं मला स्वर लावून दे कुठे काय. ही गोष्ट केव्हाची? हे बघा 1935, त्यावेळेस आपण शालेय शिक्षण घेत होता का? शालेय शिक्षण म्हणाल तर शिक्षण तसं वंजारी माझं जास्त झालेलं नाही आहे. त्याचं कारण असं, काही परिस्थिती नाही होता म्हणून माझं शिक्षण अपूर्ण राहिलं असेल त्यावेळी गणेश. तर मी आपलं परिस्थिती मास्तरची चाल सांगत होती तीच चाल. तर मास्तरांच्या डोळ्यात पाणी यायचं. सुतार उत्तम सा तुझसाठी बनवेला, पाळण्यात बाळ निजवेला, निज निज बाळा रे झोके देते मी तुझला. वाचतोय मी अडचणीत दुःखामध्ये, पण हे स्वर येत होते. तर त्यावेळी मास्तर ते ऐकायचे आणि डोळ्यातनं पाणी असं यायचं. मी म्हणत मास्तर अहो तुम्ही रडता का? तर ते म्हणायचे राम तू इतकं चांगलं गातोस, माझ्या मेळ्यात येतोस का? पण त्यावेळी गणवेश वगैरे पालकालाच करावं लागायचं, ती परिस्थिती माझी नव्हती. त्यानंतर आपण शालेय शिक्षण सोडलं. हां, त्यानंतर आपण मग काय करत होतात? शालेय शिक्षण सोडल्यानंतर मी बँडमध्ये असा गेलो. बँडमध्ये गेल्यानंतर तिथे काही काम मिळेल का हा प्रयत्न करत होतो. बरं. पण काही वाजवायलाच येत नव्हतो. पण बँडचे मालकच हे चंदूलाल, म्हणजे मी ज्यांना गुरु मानतो ना तेच होते. ते म्हणाले राहून दे, कारण माझी परिस्थिती वडिलांची सगळी माहीत होती. एक वेळ चांगली परिस्थिती पण माझ्या वेळ वाईट आली म्हणून मी त्यांच्या बँडमध्ये गेलो. पण खरं सांगायचं म्हणजे 40 बँडवाल्यांचा असा ताफा होता. आमच्या संचामध्ये 40 मंडळी होती आणि 40 बँडवाल्यांचे मी बूट पॉलिश करत होतो, गेटर पॉलिश करत होतो आणि त्यांचे कपडे धुत होतो. आणि काय कोणाष्टोक, एक दिवशी एका कोपऱ्यामध्ये असं क्लॅरनेट ठेवलं होतं आणि ते क्लॅरनेट कोणाचं होतं काही मला माहीत नाही. आपलं मी आपलं सहज इकडे तिकडे बघितलं कोणी नाही आहे. त्या क्लायंटला हात लावायला गेलो आणि ज्याचं क्लायंट होतं ते क्लायंट वाजवत असं बसणार. वाजवायला तर येत नव्हतं पण फुंक मारून बघूया, कोणी नाही चान्स घेऊया असं वाटलं. आणि तितक्यात त्या क्लायंटचा जो वादनकार होता तो आला आणखीन माझ्या मुस्काळीत मारली होती. आणि मारल्यानंतर मला भयंकर दुःख झालं. मग माझे गुरु म्हणला रे एका टायमाला त्यांच्या घरामध्ये तुझ्यासारखी नोकर होती, त्या मुलावरती वेळ वाईट आली म्हणून तो विचार आपल्या बँडमध्ये आला आहे आणि तुम्ही सांगायला पाहिजे तो माझ्या वाद्याला हात लावू नको म्हणून. मग आपण बँड पथकामध्ये क्लॅरनेट वाजत म्हणूनच बरेच वर्ष काम केलं का? नाही, बँड वादक म्हणण्यापेक्षा हे असं म्हणेन मी की तिथे मी जे काम करत होतो त्या कामातून माझी दया, माझ्याबद्दल माया ही माझ्या गुरुला आली आणि त्यांनी असं ठरवलं की ह्याला एक चांगलं उत्कृष्ट क्लॅरनेट वादक करूया आपण. आणि योगायोग असा आला
की मी इतका चांगला वाजवलेलो हे मलाही माहीत नाही आहे, मी चांगला वाजवतो, माझ्या वडिलांना माहीत नाही. माझ्या गळ्यात हार पडायची, हार जर पडली गळ्यामध्ये तर त्यात 5 ची नोट 10 ची नोट असायची. ते आमच्या घरी म्हणायचे देखील वडील की अरे राम कुठले या नोटा आणतो, आणखीन कुठले या हार आणतो, बघा जरा विचारा, काय खरं नाही एकंदरीत सगळं, असं म्हणायचे ते. पण हां अशा वेळी यावेळेस हां आपण शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीताचे धडे घेतलेत का? हां आता बघा ही किती नशिबाची गोष्ट चांगली असते. जाता होता त्या बँड मास्तरनी, हां आता खानसाहेब अब्दुल करीम खान हे आमच्या मिरजेचे रहिवासी. मी 35 सालापासून मी ह्या परिस्थितीत, अशा माझ्या गोवल्यामुळे अडकल्यामुळे, मी जात असताना त्या खानसाहेब अब्दुल करीम खानच्या घरी मला मास्टर चंद्रलालने घेऊन गेले. बरं आणि तिथंही देखील मला की नाही जे काही जवळपास बसून मला शिकायला मिळालं, ऐकायला मिळालं, त्याचाही उपयोग फार झाला. आणि आत्ता जे काही आम्ही तुमच्या समोर जे आलो आहे ही त्यांचीच पुण्यही म्हणावं लागेल. आपण त्यानंतर प्रभात फिल्म कंपनीमध्ये प्रवेश केलात, हो तो किती साली केलात? ते 1939 ला. तो काय म्हणून केलात? बघा की क्लॅरिनेट बँडमध्ये वाजवत होतो, खरं वास्तविक माझ्या गुरुला असं वाटत होतं की माझा शिष्य हा की कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला लागेल आणि लागावा. त्यावेळी हाऊस पिक्चर सरस्वती इथून मला ऑफर आल्या, म्हणजे मला नोकरीकरता बोलवलं. हिज मास्टर वाईस नाही बोलवलं, पण गुरुची इच्छा होती माझ्या की माझा राम कामाला लागेल तर एक न्यू थिएटरमध्ये किंवा प्रभातमध्ये. ही माझ्या गुरुची इच्छा, ती बरोबर अशी वेळ आली आणि मला प्रभातमध्ये कामाला बोलवलं. पण नशीब असं की मी तिथे आलो त्यावेळी तिथे क्लॅरिनेट वादक चांगल्यापैकी होता, मला काही क्लॅरिनेट वाजायला काही मिळालं नाही आहे. तर आता मुलगा हा आज मी उद्या हुशार आहे, तयार आहे, आणखीन काहीतरी करेल म्हणून त्यांनी मला कामाला ठेवून घेतलं. काय म्हणून कामाला ठेवून गेलं? कामाला वंजारी मला जे ठेवून घेतलं, मी आलो म्युझिशियन म्हणून, पण तिथे एक शिपायाचं काम करतो होतो मी. मला बरं 35 रुपये पगार होता. आणखीन नशीब असं की मला म्युझिक डिपार्टमेंटलाच बॉय म्हणून मला काम करायला लागलं. आणि सकाळी 9 वाजता जशी शाळावरती तशी आमची प्रभात कंपनी भरायची बरं आणि त्यावेळी मी तिथे यायचा. हां 9 वाजता. आणि असं वाटलं आपल्याला तर ही सगळी वाद्य वगैरे पुसून ठेवायला हरकत नाही आहे, पुसायची, तर मग ती 1 तास आधी यायचा 8 वाजता. आणि मग जाता जाता ती वाद्य पुसून घ्यायचा वगैरे. तर त्यावेळी वसंतराव देसाई तिथे होते. वसंतराव देसाई ही सगळी वाद्य वाजवत होती. हां तर मी जाता जाता आपलं कुठे जरा फ्लूट वाजव, कुठे पियानोवरती बोट टाक, कुठे ऑर्गनवरती, तर मला आपलं थोडं थोडं ते यायला लागलं लक्षात. आणि मग पुढे मग प्रभातमध्ये मी एक चांगला क्लॅरिनेट वादक म्हणून मला तिथे नोकरी मिळाली. आणखीन त्यावेळी मी क्लॅरिनेट वाजवायला लागलो. ज्यावेळी मला सुरुवातीला 35 रुपये पगार होता, ते क्लॅरिनेट ज्यावेळी वाजवायला लागलो त्यावेळी मला 50 रुपये पगार झाला. बरं रामभाऊ, हां संगीत देण्याची प्रथम संधी तुम्हाला केव्हा लाभली? हां आता बघा संगीत देणं म्हणजे काय माझ्याकरता एकट्याकरताच नाही आहे, प्रत्येकाला जमतं आहे. माणसाने प्रयत्न करायला पाहिजे. आणि हा प्रयत्न म्हणा तुम्ही की लहानपणी शाळेमध्ये मी हां कविता त्यांनी शिकवली माझ्या गुरुनी माझ्या शाळा मास्तरांनी, पण मी म्हणून दाखवतो माझीच चाल म्हटली हो नाही का. तर स्वर जर आपल्याला येत असतील तर ते स्वर, आता प्रत्येक आमच्या भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये राग आहेत, घराणी आहेत. सगळी घराणी जरी झाली, राग सगळे झाले तर प्रत्येकांचा यमन आहेच झालं, पण प्रत्येकजण मांडणी वेगळीवेगळी करतो आहे. तर तसं मी ते स्वरचनेमध्ये माझ्या तऱ्हेने काहीतरी करत राहायचं. ते करत राहायचं म्हणजे कसं, कुठल्याही वर्तमानपत्रातून आलेलं एखादं काव्य चांगलं ते कातरून करून ठेवायचं, त्याला चाल करत बसायचा. किंवा मला जे काही संगीत शिकवणारे आमच्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये मास्टर कृष्णराव, केशवराव भोळे ही मंडळी होती, त्यांची एक पूर्वी पद्धत अशी होती, नोटेशनच्या पेक्षा ते गाणं वाजवता यावं म्हणून ते गाणं लिहून घ्यायला मिळायचं. आणखीन त्याला देखील चाल करत बसायचं मी. नाही अशी संधी तुम्हाला कुठल्या यातनं लाभली? वास्तविक आता हे मास्टर कृष्णराव किशोराव भोळे यांच्या शाळेमध्ये काही शिकायला मिळालं ते मिळालंच मला प्रभातमध्ये. पण पुढे 1945 ला आमच्याकडे सुधीर फडके आले बघा. बरं आणि सुधीर फडके आल्यानंतर एक जबाबदारी आमच्या मालकाने, अर्थात त्यावेळी प्रभात कंपनी सोडून व्ही शांतरामजी मुंबईला गेले होते, आणि एस पटेलांनी माझ्याबद्दल एक सांगितलं आमच्या ह्या मुलाला जरा सहाय्यक म्हणून तुम्ही कामाला घ्या. तर त्यावेळी गोकुळ नावाचं पिक्चर चाललं होतं आणि त्याचवेळी एक सीता स्वयंवर नावाचं एक चित्र सुरू होतं, बाहेरच्या कंपनीचं होतं ते. आजच्या म्हणजे आपण असं म्हणू की प्रभात फिल्म कंपनी म्हणायची नाही आपण त्याला, दुसरी म्हणजे प्रभातमधलेच काही तंत्रज्ञ काही कलावंत ह्या लोकांनी ती संस्था सुरू केली होती आणि त्याचं संगीत सुधीर फडके देत होतं. त्या पिक्चरला आम्हाला सहाय्यक म्हणून काम करायला मिळालं. बरं रामभाऊ, त्यांच्या संगीताकडे आपण आकर्षित कसं झाला? हां
एक वेळ अशी होती की मराठीमध्ये जे संगीत होतं, दादा चांदेकर, मास्टर कृष्णराव, अण्णासाहेब माईनकर, केशवराव भोळे यांची गाणी त्यावेळी इतकी लोकप्रिय असायची आणि प्रत्येक अगदी माणसाला गाता येईल इतकी सोपी गाणी असायची. पण ज्यावेळी सुधीर फडके ज्यावेळी आले त्यावेळी स्वतःचा एक त्यांनी आपला संगीताचा एक बाज असा आणला की जवळजवळ म्हणजे ह्या सगळ्यांच्यापेक्षा थोडंसं प्रगतीच्या दृष्टीने त्यांचं म्युझिक मला जास्त आवडायला लागलं. आणखी त्यांच्याकडे काही गोष्टी अशा होत्या की काही रागातून मांडणी केली तर एक संपूर्ण रागामध्ये गाणं असावं, ते गाणं की ज्याच्यामध्ये म्युझिकही मधलं न वाजवता अंतरास्तही म्हणता यावं. बरं, कुठलं ते म्हणजे असं की सीतासोयामध्ये असं हे वदन तुझे की कमल निळे का नयन पाहता भूतिकुळे, हे वदन तुझे की कमल निळे रामभाऊ. प्रभातमध्ये आपण किती वर्ष होता? प्रभातमध्ये मी 1939 आलो आणि जवळजवळ आमची प्रभात फिल्म कंपनी, आता वाईट वाटतं सांगायला देखील, म्हणजे बंद होईपर्यंत मी कंपनीत कामाला होतो. बरं का? बरं, प्रभातमध्ये आपण असताना व्यावसायिक चित्रपटाला संगीत देण्याची संधी तुम्हाला मिळाली का? ती मिळाली आणि ती केवळ कारण असं की फडके साहेबांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम करलेलो, फडके साहेबांच्या संगीतातून भाषा जी कशी आपल्याला म्हणजे शब्द कसे फेकावेत, शब्दाची फेक कशी असावी, हां हे जे मला त्यांनी शिकवलं सांगितलं आणि मी थोडंसं नेहमी अभ्यास करायचा त्यांच्या संगीताचा. आणि जाता एक मला चित्र मिळालं, गल ठोकळांची कथा होती, गावगुंड पिक्चर होतं ते, आणि ते 1949 सुरू झालं. म्हणजे बरोबर 10 वर्षे गेली हो, 1939 आलो मी आणि 1949 ते चित्रपटाचं संगीत करायला मिळालं. आणि प्रभात फिल्म कंपनी तुम्ही केव्हा सोडली? प्रभात फिल्म कंपनी ॲक्च्युअल तशी जर बंद झाली आमची ती 1954 बंद झाली, लिक्विडेशनमध्ये गेली कंपनी. पण तोपर्यंत तसं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करायला मिळायचं आणि कामापुरतीच माणसं बोलवत होते. त्यानंतर आत्तापर्यंत आपण किती चित्रपटांना संगीत दिलेले? हे वंदारी, चित्रपटाला संगीत दिलं आहे म्हणण्यापेक्षा जबाबदारी पडली आणि लोकाला आवडेपर्यंत मी 147 चित्रपटांचं संगीत केलं. बघा, वा, आपला पहिला चित्रपट कोणता संगीत दिलेलं? ते गावगुंड. ही संधी आपल्याला कशी काय मिळाली? असंच मिळाली की म्युझिक करण्याकरता म्हणून माझी तिथे नेमणूक झाली. पण तिथेही नशिबानं असं मला साथ दिलेली आहे, लोकांना ते कदाचित ऐकायच्या वेळी वाटेल की अरे रे असं वाटेल, पण नाही हं, तिथं म्युझिक डायरेक्टर म्हणून बोलवलं. हां, हे जीवन रेस्टॉरंट आहे ना टिळक रोडला, त्या शेजारी एक काटे बिल्डिंग होती, आता ती पडली होती बघा मध्यंतरी, हां तिथं एक तालीम पण आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये जवळ 11 रूम दररोज कचरा काढावा लागत होता, आठवड्यातनं 2 वेळा सारवण करावं लागत होतं, फरशा न होत्या. मग संगीतकाराला देखील कमी संगीत दिग्दर्शक म्हणून सुरुवात देखील अशीच आहे. रामभाऊ, हां, प्रभातमध्ये आपण श्री शांताराम बापूंच्या हाताखाली हां ऑफिस बॉय म्हणून काम करत असताना हो हो असं कधी वाटायचं का की केव्हा तरी त्यांच्या चित्रपटाला संगीत देण्याची संधी मिळावी, हां आणि असं हे तुमचं स्वप्न होतं का? आता वंदारी साहेब, मी त्यांच्याकडे कामाला होतो आणि शिपाई होतो म्हणूनच वाटावं असं काही नाही. आज देखील प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की एखादं काम आपल्या शांताराम बापूकडे मिळावं आणि तिथं काम मिळालेला माणूस किंवा एखाद्या कलावंताला कुठे संधी मिळाली नाही असं नाही, तो नावलौकिकालाच आलेला आहे. बरं, बरोबर आहे ना? बरं, आणि ते स्वप्न तुमचं कसं काय पूर्ण झालं? हा योगायोगच बघा, मी केला इशारा जाता जाता हा चित्रपट माझ्याकडे आला, त्यावेळी मी रेकॉर्डिंग करता मी राजकमलमध्ये गेलो. आम्ही रेकॉर्डिंग राजकमलमध्येच करत असते कारण मला आवडायचं तिथलं रेकॉर्डिंग, कारण मधल्या आदल्या काळामध्ये मला वसंत देसाई रेकॉर्डिंग करता एक क्लायंट वाजण्याकरता बोलून घ्यायचे. अमर भोपाळेमध्ये वाजवलं आहे मी, राम जोशीमध्ये वाजवलं आहे मी, तर माझं क्लायंट त्यांना फार आवडायचं म्हणून बोलवायचे, तर माझं रेकॉर्डिंग नेहमी तिथंच करायचं मी. आणि योगायोगाने मला तिथे अपेक्षा करा की माझी गाणी शांताराम बापू ऐकत असतील का, खरं असतो एक शांताराम बापू गाणी ऐकवायला गेल्यानंतर देखील ऐकणार नाहीत, पण ऐकत असतील का उगीच वाटायचं. आणि माझं जर म्युझिक ऐकलं तर आपल्याला नक्की पिक्चर मिळेल, पण अशी भीती एक होती दुसरी, ज्यांच्या हाताखाली मी काम करायला एक शिपाई म्हणून होतो
तिथे आपण अपेक्षा करणं चुकीचं आहे, म्हणजे कुठेतरी आकाशाला हात लावण्यापैकी प्रकार आहे, पण नशीब असं म्हणण्यापेक्षा हे माझे कष्ट आणि त्याहून माझ्या स्वरांना आलेली दया, मी त्या स्वरावरती करत होतो माया, ती आलेली दया आणि एक संधी अशी आली की मला पिंजऱ्याचं म्युझिक करता बोलवलं, त्यावेळी मला असं वाटलं हे सगळं मी स्वप्नामध्येच बघायला आलो आहे, काहीतरी बर ऐकायला आलं असं वाटलं. बर रामभाऊ, हां जेव्हा आपल्या हातात काव्य येतं होय. तेव्हा त्याला समर्पक अशी चाल तुम्हाला कशी काय सुचते? तर या बाबतीत आपण पिंजऱ्याच्या बाबतीत उदाहरण द्यावं. हां पिंजऱ्याच्या बाबतीत असं म्हणण्यापेक्षाही तुम्हाला सांगतो, काव्यामध्ये जर कोणी खरोखर काव्य म्हणून जे ज्या पंक्ती लिहिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये, हां लक्षात, त्या ओळीमध्ये त्या पंक्तीत आपल्याला स्वर सांगून जातात बर की हा स्वर घे. आता एक तुम्हाला त्याच्यातली एक मजा ऐकवतो जराशी, की तिथे तुम्हाला मला लहानपणाला जे काही लहानपणी जे काही मला जे माझ्या उपयोग पडलेलं आहे तेही तिथे ऐकायला मिळेल तुम्हाला. पिंजऱ्यातलंच गाणं होतं हां, आणि मी ते काव्य आल्यावर ताबडतोब चाल लागले. बर ते कसे, तुम्हावर मी मर्जी बहाल हो नका सोडून जाब रंग महाल, नका सोडून जाब रंग महाल, लाडे लाडे आद बिन तुम्हा बिनवते पाई, लाडे लाडे आद बिन तुम्हा बिनवते पाई, पिरती चाव गडला असेच रावी रात सपना ही ओळ म्हटली आणि संतराम बापून फार आवडली. त्याच कारण काय होत, असेच रावी रात साधना बघू नको मज कडे के विलवान राज आणि शांताराम बापू बोलले वा राम, माझ्या ध्यानात आलं नाही इतकं वा म्हणण्यासारखं काय होतं. वास्तविक पाहायला गेलं तर जी चाल आली ती शब्दामुळे आली. त्यात एक शब्द होता बघा असा, लाडे लाडे आद बिन तुम्हा बिनवते बाई, तसा पहिला अंतर आहे. हुर हुर मन की ओड म्हणू ही गोड या, आपण या म्हणतो ना ते स्वर असे आल्यामुळे शांताराम बापू खुश झाले आणि बघू नको मज कडे अशीच रावी जात साधना. आणि शांताराम बापू म्हणले वा राम चाल फार चांगली झाली. आता नंतर गणित मला कळलं की बालगंधर्वांची ही चाल बर मलाच काय अखंड महाराष्ट्राला माहीत आहे, आणि बालगंधर्वांच्याकडे शांताराम बापू काम करत होते त्यापासून त्यांना ते आवडत होतं, म्हणूनही नक्की त्यांना आवडलं असावं नाही का, म्हणून मी त्यातून त्यांना असं म्हणून दाखवलं बालगंधर्वांच्या त्या गाण्यातून. सांगा तसंच त्यांचीच चाल होती आणि त्यांच्या ध्यानात नव्हती, म्हणजे वसंतराव देसाईंनी केले ते, अशीच रावी रात साधना अशीच रावी रात साधना आम्ही जरी म्युझिक करत असलो तर याच्या पाठी भारतीय संगीताचा फार मोठा साठा आहे. तो कसा, अशीच रावी रात साधना कठीण वावी कथा कठीण वावी कथा रामभाऊ. काव्यातील शब्दांना चाली लावताना आणि त्या संगीतात बांधताना
त्यातील शब्दांना हां उच्चार अर्थ हां या बाबतीत कितपत महत्त्व द्यायला पाहिजे? फार महत्त्व द्यायला पाहिजे, कारण असं आहे काव्य लिहिलेलं असतंच पण ते स्वरातून समजून सांगायचं आहे. आता एक तुम्हाला सांगतो, छन्य हातोड्याचा घाव बर करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाके त्याचे माणूस हे नाव, गदी माडगूळकरांनी लिहिलं. हो चाल इतकी सुरेख लागली. एक स्वर असा आहे त्या रागामध्ये नाही आहे, तुम्हाला घ्यावा लागला कारण तिथे तो त्या शब्दाकरता मला तो वापरावा लागला. बरोबर. छन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, खाई दैवाचे तडाके त्याचे माणूस हे नाव, त्याचे माणूस हे नाव, त्याचे माणूस हे नाव, त्याचे माणूस हे नाव. चिमुकल्या लेकरांचा छळ पंडिताने केला, चिमुकल्या लेकरांचा छळ पंडिताने केला, आळंदीच्या बालकांना बालपणा नको झाला, आळंदीच्या बालकांना बालपणा नको झाला. पुढे वाढले वाढले ज्ञान देवाचे वैभव, पुढे वाढले वाढले ज्ञान देवाचे वैभव, खाई दैवाचे बोला. शास्त्रीय किंवा उपशास्त्रीय संगीताबरोबरच हां आपण लोकसंगीत ही जनमानसामध्ये हो अधिक लोकप्रिय करून दाखवले. हो यामागचं रहस्य काय? असं आहे, हे ज्यावेळी आपण संगीत शिकायला जातो किंवा संगीताची आवड आहे किंवा संगीताच्या जवळ जातो, तर सगळं संगीत प्रत्येकांचा सहा एक आहे. तंबुऱ्यातला सा, तुणतुण्यातला सा, सा काय वेगळा वेगळा कोणाचा नाही आहे. आणि असंच मी तुम्हाला सांगतो, मला आवड होती ती योगायोगाने जी मी चित्र केलं केला इशारा. तर ह्याच्यामध्ये खरं वास्तव पाहिलं तर लावणी ह्याचा खरा मास्टर म्हणजे वसंत पवार. बरोबर. लावणीचा पण योगायोगाने ही लावणी करता म्हणून चित्र माझ्याकडे आलं आणि ती लावणीची चाल करत होतो. बघ, आठवण करावी लागते चांगल्या गुणी माणसाची. आणि काय भाग्यवान मी, मी अशी चाल करत होतो आणि काव्य होतं. लाखामधून सख्या तुम्हाला अचूक मी हेरल, तुमच्या नावान गळ्यात माझ्या बांधा एक डोरल, सख्या व तुम्ही बांधा एक डोरल. आता लावणीचा बादशाह आम्ही म्हणतो वसंत पवाराला. आणि ही चाल करत असताना हेच काव्य माझ्या समोर आणि वसंत गेल्याची वार्ता मला कळली. आणि जबाबदारी माझ्यावर अशी पडली की लावणीचा सगळा बोजा. आणि आज मला असं वाटतं हे श्रेय जरी असलं तरी वसंत पवारला आठवण करावं लागते का, तो जो लहानपणी तमाशा ऐकायचा, लावणी ऐकायचा, झालं तर लोकगीत ऐकायचा, हा मलाही छंद त्याच्याबरोबर होता. बरं. आणि हा मला आता फार मला उपयोग पडलेला आहे. रामभाऊ, तुमच्या पारंपरिक ऐतिहासिक लावण्यांचा हां तुमचा संग्रह चांगला आहे, होय त्याचा तुम्हाला उपयोग झाला का? झाला ना. तुम्ही त्या बाबतीत एक लावणी झलक हो पट्टे बाबू जे ऐक ना. अग मुंबई ग नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका ग बाजी तो गटंका. अग मुंबई ग नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका ग बाजी तो राहण्याला गुलाबाची फुलकी धावली पाहिली म्हणजे. वा रामभाऊ, आता सगन भाऊंची एक लावणी ऐकवा. हो, थोर कवी आमचा सगळ्यात, ऐका. अतग पोरी हळू चाल जोडगट चिकल, अतग पोरी हळू चाल जोडगट चिकल, जोडवट चिकल कमर तुझी लचकल, जोडवट चिकल कमर तुझी लचकल, पोरी हळू चाल जोडगट चिकल, अतग पोरी हळू चाल जोडगट चिकल,
घोस तुझ्या कानामध्ये काळ्या फुगड्यांचा घोस तुझ्या कानामध्ये चोळी शिवीन होळीच्या सणामध्ये चोळी शिवीन होळीच्या सणामध्ये हळूचा जोड गच कर पोरी ग पोरी हळूचा जोड गच कर आता ग पोरी हळूचा वाव वाव क्या बात है रामूंचा आवाजही फार चांगला आहे. कसला आवाज चांगला? आवाज चांगला असतो मी पार्श्व गायक झालो नसतो का? असं नाही रामू, आपण बऱ्याच चित्रपटामध्ये स्वतः गाणी म्हणलेली आहेत. आता काय आहे, दोन गोष्टी आहेत. तर त्या आपणच का म्हणलीत? नाही, त्याचं कारण एकच आहे की गाण्याची लखब नावाची एक गोष्ट असते. आता मी जर गाणं महेंद्र कपूरला मराठीतलं दिलं, तुम्ही ऐकलेलं आहे अबोलं झालीस का, म्हणून त्या दिग्दर्शकांनी किंवा निर्मात्यांनी सांगितलं की ह्या पार्श्वगायकाकडून गाणं घ्या, पण मला माहीत आहे की ते गाणं त्या गाण्यातून येणार नाही. त्यावेळी मी प्रयत्न चुकून असं केला आणि त्या गाण्याला लोकांनी चांगली साथ दिली, दाद दिली. धनगरची मेहंदी रे गा, धनगरची मेहंदी रे, धनगरची मेहंदी रे गा, धनगरची मेहंदी रे. मातीवानी काळे पुणे दुधावानी पाने, मातीवानी काळे पुणे दुधावानी. आपण बायमी भुळीमधले सुद्धा एक भारूड अतिशय म्हणलं. ही तुम्ही आता मला विचारलं, तुम्ही हे गाणं लोकांना आवडलं, पण ही चाल धनगर लोकांची ओरिजिनल जरी असली आणि पारंपरिक जरी असली, अहो ह्याचा उपयोग मला फार वेगळा झाला आहे डॉक्टर वंजारी. की तुम्हाला सांगायचं म्हणजे मी रात्री रेकॉर्डिंग करून असं यायच्या वेळी तर ती सगळे गोरखा लोक बसायचे आणि गोरखा लोकांची एकच चाल असायची आणि काव्य त्यावेळी पॉप्युलर झालेलं होतं ते गाणं, एक दिल के तुकडे हजारो ये कोई हा गिरा कोई वहा गिरा. आणि चाल ही म्हणायची, एक दिल के तुकडे हजार उभे हजार उभे असं मला वाटलं. आणि हीच चाल मी इथे केली आणि ती लोकांना आवडली. आणि मलाही माहीत नाही की इतकी लोकांना आवडेल, पण आवडली. रामभाऊ, बायमी भुळीमध्ये आपण एक भारूड म्हणलं, ते अतिशय लोकप्रिय. तिनं मला साडी न म्हटली आणली, तिनं मला न तारा म्हटली आणली. अहो दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाईच्या वाड्यात गडबड झाली, माडीवरची मंडळी खाली आली. आली आली व भागा बाई, 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 आली आली व भागा बाई. रामू, हां, मला तसा एक प्रश्न विचारायचा आहे. बोलाय. आपण स्वतः एखाद्या रचनेवर हो अतिशय खुश असतो, हो, परंतु त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही, हो, आणि एखादी रचना सहजगत्या होऊन जाते, होय, आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचते, होय. अशी काही उदाहरणं दोन आहेत, तुम्ही ऐकवाल का? ऐकवतो ना. ऐकू. वा, मला चाल आवडली, मी चाल केली, पंडित भीमसेन जोशींना गायला बोलवलं, गायले. पण ते गाणं ज्यावेळी गातात पंडित भीमसेन जोशी, आजही ते नाहीतरी मैफिलीत गातात, हां, ते ऐकवतो तुम्हाला. चांगले आम्हाला गाणं फार आवडलं, सर्व सामान्य माणसांना गाणं आवडलं नाही ते. आणि याच्या उलट मला जी चाल स्वतःला आवडली नाही, अहो ती चाल किती पॉप्युलर झाली. कोणती? अग माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभे, अग माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभे, राखण करते मी रावते रावते, हात नका लावते सांगा डॉक्टर, की ह्याच्यामध्ये संगीत दिग्दर्शकाचं कौशल्य काय आहे? का बरं? काहीच नाही आहे. कारण काय माहिती आहे का? कारण टड डन 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 डन
गणपती जाताच्या वेळी हा स्टेक असतोय. बर,
म्हणून तुम्हाला आवडली नाही असं तुम्ही म्हणताय. नाही, मला माझ्या दृष्टीने ठेका आवडला म्हणून मी चाल केली. पण स्वरामध्ये काही कल्पना अशी विशेष काही नाही आहे. डंड डैन डैन डंड डड्डा डंड 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 डड्डा डड्डा, सरळ अगदी स्वर आहे तो. रामभाऊ नाही, खटका नाही, मेंढ नाही, काही नाही. बरं रामभाऊ, हां, एवढं यश, एवढं नाव आणि एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर संगीताबद्दल किंवा संगीत दिग्दर्शनाबद्दल आणि होऊ घातलेल्या नवीन संगीताबद्दल बरं आपलं काय मत आहे? मत एवढंच आहे की आज जे नवीन होतकर संगीतकार जे यायला आलेत, तर त्यांच्याकडून अपेक्षित आम्ही आहोत की काहीतरी आपल्याला चांगलं नवीन नवीन ऐकायला मिळणार. आणि संगीत ही देवाणघेवाण असते. समजा त्यांचं काही चांगलं असेल आणि ते जर आम्ही ऐकलं तर खरोखरच आम्ही काहीतरी त्याच्यातून शिकण्यासारखं असतं, बरं का? उदाहरणार्थ, मी दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला, ह्याचा ठेका आजही तो मुंबईचे सगळे हिंदीतले लोक देखील म्हणतात, ओ रामभाऊ का ठेका बजाई आहे. वास्तविक ठेका पारंपरिकच आहे. तुम्हाला ऐकवलं आता की आळंदीला यात्रा, आपल्या पंढरपूरला यात्रेला चालले आळंदीहून पालखी, की तोच ठेका असतो. गणेशाला आनंद चतुर्थीला पोचवायला जातो आपण, त्यावेळी तोच ठेका असतो. पण तो रामभाऊ का ठेका म्हणतात का? तर आपण ते आणून लोकांसमोर म्हणलं. असं आमची आजकालची संगीत दिग्दर्शक नवीन काही मांडणी करत नाहीत. ते डिस्को वगैरे अशा संगीताचे पाठवणं लागलेत. आणि मराठी भाषेला हे पोषक नाही आहे. त्याला मराठी संगीताला, मराठी भाषेला, मराठी चित्रपटाला अत्यंत जवळचं लोकाला आवडणार म्हणजे भारतीय संगीताला धरून किंवा लोकगीताला, पारंपरिक जे संगीत जे ऐकलेलं आहे त्याला धरून काहीतरी केलं तर आपण लोकाला आवडतं आहे हे तुम्हाला आता मी ऐकवलं. बरं रामभाऊ, हां, यापुढे आपली स्वप्न काय आहेत? स्वप्न अशी आहेत की चित्रपट व्यवसायात असल्यापासून मी ज्या काही या क्षेत्रामध्ये चाललो आहे, तर निर्माता झालो मी. बरं, निर्माता म्हणून मी चित्र केली, तर निर्मितीमध्ये एक सुगंधी कट्टा नावाचं चित्र केलं. बरं, ते लोकांना आवडलं. महाराष्ट्र राज्य त्याला 12 पारितोषिकं मिळाली. नंतर मी चोरीचा मामला एक चित्र केलं, त्यालाही 11 अवॉर्ड्स मिळाले. चांगली चित्र, चांगली भाषा, चांगले काहीतरी संस्कार घडावेत मराठी चित्रपटातून. काहीतरी आम्ही काहीतरी आज लोकांना नाही म्हटलं तरी आमच्यावरती ऋण आहे, ते आम्हाला काहीतरी फेडायचं आहे. आणि परंपरा, पारंपरिक जे आहे असं सारखं म्हणतो ती प्रभा स्टुडिओने आम्हाला मांडून दिलेली शाळा तिथली आमची ना, प्रभाच्या शाळेमध्ये आम्ही होतो तेव्हा आम्हाला चांगली चित्रं द्यायलाच पाहिजेत म्हणून प्रयत्न करणार आहे. आणि मी ती वाटचाल चालायला लागलो आहे. चांगली गोष्ट आहे रामभाऊ. आतापर्यंतच्या गप्पा गोष्टीमधून होय माझ्या मनात फक्त एकच विचार आला आहे. बोला. घेऊ आपलं सुरुवातीचं खडतर आयुष्य, हो, संगीतासाठी केलेली आपण तपश्चर्या, त्यावर केले ठेवलेली निष्ठा, यावरून नवीन पिढीला निश्चितच योग्य दिशा मिळेल. पण संगीताचा अरसिक सुद्धा संगीतावर प्रेम करावं लागेल. तुमच्या संपूर्ण संगीतकार म्हणून झालेल्या घडणीमध्ये पारंपरिक रचनांचा आणि संगीताचा प्रभाव फार मोठा आहे. रामभाऊ, एखादी अशीच एक पारंपरिक रचना अभंगाच्या रूपानं किंवा गवळणीच्या रूपानं तुम्ही मला ऐकवा. वा, आणि या मुलाखतीचा शेवट झालाय, आपण त्या गाण्याने करूया. योगा चांगला आहे बरं का? ही गवळण आहे बरं का? नाथांची गवळण आहे. अगं नादान जीव माझा घाबरला घाबरला, चला पाहू वेणू कुठे वाजला, चला ग पाहू वेणू कुठे वाजला. नादान अगबाई नादान नादान जीव माझा घाबरला घाबरला, चला पाहू झाले का
प्रभू गुरु